धर्मांच्या माध्यमातून युवकांमध्ये संस्कार करण्याचे जे प्रयत्न होतात आहेत ते खरंच अभिनंदनीय आहे. निर्माण याचाच अर्थ असा की काहीतरी नवीन नवीन तयार करणं आणि एक चांगला युवक, एक चांगला नागरिक, एक चांगला देशसेवक तयार करण्याकरता निर्माणचा हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय आहे. यात ज्यांना भाग घेण्याची संधी मिळते त्यांचं तर मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांना एक फार चांगली संधी मिळालेली असते. आणि त्यातल्या त्यात निर्माणच्या माध्यमातून ग्रामीण भागात जाऊन काम करण्याचं प्रोत्साहन देण्याचं, त्या प्रकारे त्यांना माहिती देण्याचं आणि त्याला आपण असं म्हणून त्यांना डोळस करण्याचं जो प्रयत्न होतो आहे तो खरंच आज फार गरजेचा आहे. आपला देश हा शेती प्रधान देश आहे असं आपण नेहमी म्हणतो. आपल्या देशाबद्दल सांगितलं जायचं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण आता उत्तम नोकरी झालेली आहे, कनिष्ठ व्यापार आहे, मध्यम व्यापार आहे आणि कनिष्ठ शेती झालेली आहे. ही अशी का झाली? आज कोणताही युवक हा ग्रामीण भागात राहायला तयार नाही. कोणतीही युवती ही ग्रामीण भागातल्या मुलाशी लग्न करायला तयार नाही. ज्याच्या घरी आज 20-25 एकर जमीन आहे त्याचाही मुलगा शिकून सवरून गावात यायला तयार नाही, तर मग शेतमजूर भावा बहिणींच्या मुलामुलींबद्दल बोलणं तर काही प्रश्नच निर्माण होत नाही. मला असं वाटतं याचं मुख्य कारण असं आहे की माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करावी स्वतंत्र भारतामध्ये, या उद्देशालाच हडताळ फासल्या गेलेला आहे. आज गाव आणि शहर यांच्यातलं अंतर प्रचंड गतीनं वाढतं आहे. जगामध्ये श्रीमंत श्रीमंत होतो आहे आणि गरीब गरीब होतो आहे हे आता सर्वमान्य झालेलं आहे. अमेरिकेमध्ये तर नोबल अर्थशास्त्रीय पुरस्कार ज्यांना मिळाला आहे ते जोसेफ स्टिग्लिट्स असं म्हणतात की अमेरिकेतलं सरकार आता 1% लोकांनी 1% लोकांसाठी 1% सरकार तयार केलेलं आहे. मला असं वाटतं की निर्माणच्या या उपक्रमामध्ये तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने भाग घेतला पाहिजे. आणि मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की आपली आर्थिक घडी विस्कटित होणार नाही याची काळजी घेत आपल्या आयुष्यातला जितका जास्तीत जास्त वेळ ग्रामीण भागातल्या लोकांकरता आपल्याला देता येईल, त्यांचे प्रश्न जगाच्या वेशीवर मांडण्याकरता त्यांची ताकद पोचत नाही पण आपली ताकद आपण पोचवली पाहिजे. आणि त्याकरता तरुण तरुणींनी या शिबिरांमध्ये यावं, यात भाग घ्यावा आणि आपल्या आयुष्याचं हे ध्येय करावं. मी जेव्हापासून हे काम करतो आहे अत्यंत विनम्रपणे सांगतो की फार चांगल्या घरी मी जन्माला आलो, आर्थिक भयंकर सुबत्ता होती आणि म्हणून मी विचार केला की आपली दोन वेळची सोय आहे पण आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं या व्यवस्थेने जी गावाची लूट सुरू ठेवलेली आहे त्याच्याविरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की ते काम आम्हाला करता आलं पण हे काम अजूनही करण्याची गरज आहे. कारण माझं एक दुःख आहे की गेल्या 40 वर्षात आम्ही हे काम करत असताना आम्ही प्रश्न वेशीवर टांगले पण आज अशी म्हणायची वेळ आहे की कालचा दिवस बरा होता. दरवर्षी शेतकऱ्यांना असं म्हणावं लागतं की मागचा हंगाम बरा होता. याला कारणीभूत या देशाचे जे आर्थिक निर्णय आहेत, मी पुन्हा अधोरेखित करतो, जे आर्थिक निर्णय आहेत ज्याला पॉलिसी डिसिजन्स म्हणतात याच्या विरोधात काम करण्याची गरज आहे. आणि आपल्याला एक अजून एक माहिती सांगतो की पी साईनाथ यांच्या पुढाकाराने नेशन फॉर फार्मर्स असं एक व्यासपीठ तयार होत आहे. आणि त्या व्यासपीठावर बोलताना मी असं म्हटलं होतं पी साईनाथांना की आज मी 72 वर्षाचा आहे पण तुम्ही हा जो प्रयत्न सुरू करतात तेव्हा मला असं वाटतं की मी 27 वर्षाचा असतो तर मला जास्त आनंद झाला असता आणि मी जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकलो असतो. कारण मला सुरुवातीपासून असं वाटतं की ही लढाई इतकी कठीण आहे की फक्त शेतकऱ्यांच्या भरोशावर दिल्ली, मुंबई आणि देशाच्या इतर राज्यांच्या राजधान्या यांना हलवता येणार नाही. जोपर्यंत तुमच्यासारखी शिकलेली तरुण पिढी ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेली जी घटना आहे
जी दिलेली घटना आहे त्या घटनेचा उद्देशच हा आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार मिळावी, राजकीय आर्थिक सामाजिक व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे आणि ती करण्यामध्ये तुम्ही एक समाज सुधारक, एक समाजसेवक, एक नेता किंवा एक अधिकारी ही दृष्टी ठेवून जर तयार झालात तर खरंच गांधींचं स्वप्न तयार झाल्याशिवाय राहणार नाही.